निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी दोघेही एकत्र आल्याने मतदारसंघाचा झपाट्याने विकास होईल। पक्ष एक म्हणून आम्ही एकत्र आहोत। दोघांचे कार्यकर्ते एकत्र येऊन काम करतील। त्याचबरोबर लोकांनी माझं काम पाहिलं आहे, कामावर विश्वास आहे, त्यामुळे लोक पुन्हा निवडून देतील। आणखीन काय म्हणाले शिवेंद्र राजे पाहूयात। आज विधानसभेला माझा आणि लोकसभेला उदयनराजेंचा अर्ज भरण्याचे झाले। आपण इथं वातावरण बघताय, कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि मतदारसंघामध्ये सुद्धा, मतदारांमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण आहे की योग्य पक्ष आणि योग्य व्यक्ती हे एकत्र आलेले आहेत। त्यामुळं लोकांचा भाजपवर विश्वास होता, लोकांचा आम्हा दोघांवर विश्वास होता मतदारांचा, आणि दोन्ही गोष्टी लोकांना पाहिजे होत्या त्या आज सातारा जावळीच्या जनतेला मिळालेल्या आहेत। या माध्यमातून या मतदारसंघाचा झपाट्यानं विकास होईल आणि नक्कीच एक सातारची वेगळी ओळख आम्ही भाजप सरकारच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निर्माण करू ही नक्कीच मी खात्री देऊ इच्छितो। प्रभावा राजा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकत्र आमचे खासदारके जे उमेदवार आहेत, मी विधानसभेचा उमेदवार आहे, पक्ष म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत। मनोमिलन वगैरे हे शब्द तेवढ्या पूर्वीपर्यंत आम्ही 100% एक आहोत आणि पक्षाचे पदाधिकारी उमेदवार म्हणून सर्व कार्यकर्ते दोघांचे पण, उदयनराजेंचे पण आणि माझे पण एक दिलानं दोघांच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न करतो। बाबा, दीपक पवार तुमच्या विरोधात आहे, तुम्हाला निवडणूक जड जाणार अशी एकंदर चर्चा आहे, काय सांगा? शेवटी लोकशाही आहे, उमेदवार कोणी असू शकतं। मला माझ्या कामावर विश्वास आहे, मला माझ्या मतदारांवर विश्वास आहे। लोकांनी माझं काम बघितलेलं आहे। मागच्या वेळेला पण दीपक पवार होते, त्यावेळेला पण म्हणजे भाजपमधनं त्यांनी उमेदवारी केली होती। त्यावेळेला अगदी मोदींची लाट असताना सुद्धा त्यावेळेला मी 40,000 आसपास मतदान निवडून आलो। यावेळेला सुद्धा तीच अवस्था आहे। आता उलट आम्ही भाजपमध्ये आहे आणि लोकांची साथ चांगली आहे आणि कामावर मला माझा विश्वास आहे, काम लोकांनी माझं बघितलेलं आहे, त्यामुळे नक्कीच मला चांगलं यश किंवा चांगला आशीर्वाद मतदारांचा मिळतो। ओके।